कोरोना बाधित रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर, तेलंगणा चंद्रपूर असा क्लेशदायक प्रवास। चंद्रपूर राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे, यामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटर्स मधील बेडस फुल झाले आहेत। यामुळे कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील एका कोरोना बाधित रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर, तेलंगणा चंद्रपूर असा क्लेशदायक प्रवास करावा लागल्याचे समोर आले आहे। वरोरा येथील किशोर नरहर शेट्टीवार असे या रुग्णाचे नाव आहे। ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना वरोरा आणि चंद्रपूर शहरात बेड मिळाला नाही। त्यानंतर रुग्णवाहिकेने ते थेट तेलंगणा राज्यात गेले, मात्र तिथेही बेड न मिळाल्याने ते पुन्हा चंद्रपुरात परतले। या सर्व खटाटोपात 20 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेला। अखेर या सर्व क्लेशदायक प्रवासानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे। माझ्या वडिलाला पॉझिटिव्ह कोविड झाला आहे। तरी त्यांना काल 4 वाजतापासून दिवसाच्या 4 वाजतापासून पूर्ण वरोरात दाखवलं सरकारी हॉस्पिटलमध्ये। तिथं काहीच झालं नाही, तिथून सरकारी दवाखान्यात चंद्रपूरमध्ये रेफर केलं, तिथं पण काही अवेलेबल झालं नाही, बेड वगैरे बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही। तरी चंद्रपूरचे पूर्ण हॉस्पिटल फिरलो, पण तरी काही अरेंजमेंट झालं नाही। तर शेवट मला तेलंगणामध्ये जाऊन वापस यायला लागलं, पण तरी काही नाही झालं। अजूनही मी फिरत